हरि ओम। मी विकास सिंह पवार, कर्वेनगर पुणे उपासना केंद्र। ही कोरोनाच्या काळातला अनुभव आहे। ऋतू बदलल्यानंतर म्हणजे पहिल्या लाटेत आम्ही व्यवस्थित बापूने आम्हाला सगळं, पण दुसऱ्या लाटेत ऋतू बदलल्यानंतर पावसाळा म्हणजे उन्हाळ्यातून पावसाळ्यात जात असताना कन्वर्ट झाला, मला हा खोकल्याचा त्रास कंटिन्युअस चालू असायचा। पण कंपनी त्यावेळेला थोड्या अंशात चालू झाली होती, त्यामुळे कंपनीत जाणं, कंपनीत मग मला खोकला येत, पहिलं खोकलं शिकलं तरी लोक भेट होती, म्हणजे ते चालू होतं त्यावेळेला। ते करत असताना मला कंपनीतनं सांगितलं तुमची टेस्ट करून, मला खोकला चालू होता, तो खोकला दरवर्षी चालू होता, तुमची टेस्ट केली पाहिजे। त्यावेळेला नेमकी दुसरी लाटची वेव चालू होती, हॉस्पिटल सगळे पॅक होते, सगळं हे होतं, म्हणजे कुठं कुठली गोष्ट म्हणजे काही मिळणार नाही असं, ते टेस्ट पण मिळणार, खाजगी टेस्ट खाजगी सेंटरमधल्या टेस्टचं हे सप्लाय होतं, टेस्टिंगचं किट सप्लाय होतं, त्यामुळं कुठं करायचं काय करायचं काही नाही। बापूने एवढं आरोग्याच्या बाबतीत एवढं केलं, त्यामुळं फॅमिली डॉक्टर पण आमचा नव्हता इथे, फॅमिली डॉक्टर कोण कुठलं काही नाही। मग कुणाकडं तर बापूंच्या ह्याच्यातूनच परिवारातूनच मग कुणा ह्याला फोन लावून तिकडून घे तिकडून घे असं करून ते सर्टिफिकेट घेऊन मग टेस्टिंगला सरकारी ह्याच्यात गेलो। सरकारी ह्याच्यात टेस्टिंग केली मी आणि माझ्या थोरल्या मुलाचं टेस्ट करून घेतली आम्ही, आम्ही दोघंही पॉझिटिव्ह आलो, पण सिस्टम्स कुठलेच नव्हते। खोकला होता, खोकला माझा तो बरा झाला, मी टेस्ट केल्यानंतर त्यावेळेलाच खोकला बरा झाला, पण सिस्टम काय नव्हते। क्वारंटाईन म्हणजे घरातच हॉस्पिटलला मी चेक केलं तर घरात क्वारंटाईन व्हा म्हणून सांगितलं होतं, कारण बेड कुठं जो उपलब्ध नव्हता, कुठं बाहेर पण जाऊन गेलं नाही, हे बापू कृपेनं सगळं व्यवस्थित चाललं होतं। कुठलं सिस्टम नव्हतं, मला वाटलं आता भरपूर खर्च वगैरे हे होणार, पण खर्चही काही नाही झाला। मला हॉस्पिटलमध्ये माई मंगेश 376 रुपयाच्या गोळ्या फक्त डॉक्टरने लिहून दिल्या होत्या, पण त्या गोळ्या खाल्ल्या माझं मला काहीच झालं नाही, म्हणजे त्रासच कुठला झाला नाही, हे फक्त बापून त्यावेळेला बघते। आणि हे करत असताना ते हे गोष्ट झाल्यानंतर परत मंत्रगजरची एक आस लागली, मंत्रगजरमुळं काही होतं। आपला रामारामा आत्मारामा त्रिविक्रमा सद्गुरु समर्था, सद्गुरु समर्था त्रिविक्रमा आत्मारामा रामा, हा मंत्रगजर बापूने आपल्याला किती वेळा समजून सांगितले, हा एकदा नाही एकदा तर एकतरी माळ करा, पण ह्या आम्हाला ध्यास लागला होता। आम्ही जवळजवळ आमच्या केंद्रातली श्रद्धावान मिळून आम्ही एक ठरवलं होतं, नाही आपण जास्तीत जास्त मंत्रगजर केला पाहिजे। मग आमचं ते चाललं, टार्गेट चाललं होतं, आम्ही जवळजवळ 108 माळा करायच्या टार्गेटपर्यंत पोहोचलो होतो, पण ती भक्ती अत्युच्च भक्ती म्हणते तशा पद्धतीनं ते झालं होतं। त्यानंतर परत कुठलाही त्रास झालाच नाही त्या कोरोनाच्या ह्याच्यात। इतकं म्हणजे कुठेही जाताना मी माझ्या ऑफिसचं काम वाड्या कॉलेजला असायचं, जवळजवळ मेन केंद्र सेंटर असं त्या नायर हॉस्पिटल तिथून वळसा घालून तिथून समोरनं जायचं असतं, पण त्यावेळेला मंत्रगजर 2-व्हीलरवर जायचं, मंत्रगजर ऑफिसचं गव्हर्नमेंट ऑफिसचं काम करायचं, मग रिटर्न तिकडं शिवनेला यायचं। ह्या गोष्टी होती, पण त्याच्यात सुद्धा कुठं धक्का लागण्या लागला। हरिओम श्रीराम अंबज नाथ।